यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. काही स्थानिक वृत्तपत्रांमध्ये माणिकराव ठाकरे यांना ग्रामीण भागात भरभरून प्रतिसाद या एकाच मथळ्याखाली सकारात्मक बातम्या प्रसिद्ध झाल्या. याशिवाय या बातम्यांमध्ये फारसा फरक नसल्याचं देखील दिसून येतं. ही बाब लक्षात येताच जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी निवडणूक आयोगाच्या वतीनं एक नोटीस बजावली आहे. यामध्ये वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या या पेड न्यूज प्रकारात मोडतात, त्यामुळे त्यांचा समावेश कॉलम सेंटीमीटर प्रमाणे दर आकारून निवडणूक खर्चात का केला जाऊ नये असा ठाकरे यांना खुलासा मागण्यात आला आहे. तसेच 48 तासात या नोटीसचा खुलासा न केल्यास आपणास काही म्हणायचं नाही असं समजून पेड न्यूज मार्गदर्शक तत्वानुसार कारवाई केली जाईल अशी ताकीद देखील ठाकरे यांना देण्यात आली आहे.